आता महाराष्ट्र हातात घ्यायचा आहे. बारामतीत शरद पवारांनी फुंकले विधानसभेचे रणशिंग. काही लोक त्यांच्याकडे असणाऱ्या सत्तेचा गैरवापर करतात. सत्तेचा वापर करून लोकांचे प्रश्न सोडवत नाहीत. लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवावी लागेल. त्यासाठी येणारी निवडणूक आहे. लोकसभेत तुम्ही चांगले काम केले, आता काही झालं तरी महाराष्ट्र हातात घ्यायचा आहे. शेतकरी, मजूर, कामगारांसह प्रत्येक घटकासाठी सत्तेचा वापर करायचा आहे. तुमचे प्रश्न सोडवून योग्य दिवस येतील अशी काळजी घेतली जाईल, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. वडगाव निंबाळकर तालुका बारामती येथे जनसंवाद दौऱ्याच्या वेळी आयोजित सभेत पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या ऊस गाळपासह ऊस दर, साखर, वीज, इथेनॉलच्या दराबाबत सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने साखर धंदा अडचणीत आला. संस्था चालकांना माझी विनंती आहे, बाबांनो, इतके वर्ष तुम्ही आमचे आशीर्वाद घेतले, आम्ही तुम्हाला सगळ्यांच्या भल्यासाठी पाठिंबा दिला, मात्र या सगळ्यांच्या भल्याची तुम्हाला आठवण नसेल तर तुमच्यासाठी काय करायचे याचा निकाल आम्हाला घ्यावा लागेल, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह साखर कारखाना पदाधिकाऱ्यांचे नाव न घेता इशारा दिला. पवार पुढे म्हणाले, यंदाची लोकसभा निवडणूक वेगळी होती, ती सोपी नव्हती. देशात आणि परदेशात देखील या निवडणुकीची चर्चा झाली. राज्याची सत्ता दुसऱ्यांच्या हातात आहे. काही लोकांना दमदाटीचे प्रकार घडले. सगळ्या देशात इथं काय होईल याची शंका होती. आमचे पदाधिकारी गावोगाव जात असत. पहिली निवडणूक यावेळी गावात पुढे कोणी येत नव्हते, सर्वजण शांत होते. न बोलणारी यंदा निवडणूक झाली, त्यामुळे अनेकांना या ठिकाणी काय होईल याची काळजी होती. मात्र मला खात्री होती नेमके तेच घडले. जे लोक पुढे येत नव्हते, शांत होते, त्यांना कोणते बटन दाबायचे हे सांगावे लागले नाही. मतमोजणी झाल्यावर हे स्पष्ट झाले. त्यामुळे आम्हाला आता लोकांच्या कामावर अधिक लक्ष द्यावे लागेल, असे पवार म्हणाले. आज राज्यात वेगळ्या लोकांची सत्ता आहे. मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी संबंध देशात वेगळा विचार दाखवायचा प्रयत्न केला. त्यांच्यासमोर कोणी टिकणार नाही असे लोकांना वाटले. राज्यात त्यांनी 16 ठिकाणी सभा घेतल्या. माझे भाग्य, प्रत्येक ठिकाणी त्यांनी माझे नाव घेत टीका केली. महाविकास आघाडीने 48 पैकी 31 जागा जिंकल्या. ज्या बारामतीची शंका होती त्या ठिकाणी 40,000 अधिक मते मिळाली. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, सत्तेचा गैरवापर करणारे असो, वेगळे भाष्य करणारे असो, फोन करून धमकी दिलेली असो, सगळ्यांनी याची नोंद न घेता योग्य ठिकाणी मतदान करीत मतांचा विक्रम केल्याचे पवार म्हणाले. यावेळी युगेंद्र पवार, सदाशिव सातव, ॲडव्होकेट एस एन जगताप, सतीश खोमणे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. साहेबांची आतापासूनच बारामतीत तळ ठोकण्यास सुरुवात. बारामती विधानसभा निवडणूक शरद पवार यांनी गांभीर्याने घेतली आहे. त्यांनी आतापासूनच बारामती शहर आणि तालुका पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. पवार यांनी घातलेले लक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिंता वाढवणारे आहे. मागील आठवड्यापासूनच शरद पवार यांनी बारामतीत विशेष लक्ष घातले आहे. त्यांनी डॉक्टर, व्यापारी, वकील आदी मेळावे घेत दुष्काळी दौरे केले. त्यापाठोपाठ दुसऱ्याच आठवड्यात 3 दिवसांच्या दौऱ्यावर पवार आले आहेत. आज पहिल्या दिवशी त्यांनी युगेंद्र पवार यांना बरोबर घेत निंबूत, वडगाव, निंबाळकर, कोरहाडे, करंजे पूल, माळेगाव येथे जनसंवाद दौरे आयोजित करीत संवाद साधला. 19 जून रोजी पवार यांचे सकाळपासूनच सायंकाळपर्यंत सांगवी, खांडज, निर्वागज, डोरलेवाडी, काटेवाडी, पिंपळी येथे शेतकरी, ग्रामस्थ यांच्याबरोबर संवाद साधणार आहे. तर गुरुवार दिनांक 20 रोजी पणदरे, लाटे, लोणी भापकर, मोरगाव येथे शेतकरी संवाद साधणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.